नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे, कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप स्वागत. एखादी घटना घडून जाते, आपण त्यावर तावातावानं आपली प्रतिक्रिया आणि मत मांडत असतो. एखादी जादूची कांडी फिरावी, चमत्कार घडावा आणि पोलिसांनी तत्काळ गुन्हेगारांना शोधून काढावं असं आपल्याला वाटत असतं. आपण आपल्या परीने बरोबर असतो, पण प्रत्यक्षात गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणं ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया असते. पोलीस गुन्हेगारांचा मागोवा कसा काढत असतात, अनेक वेळा त्यांना त्यांच्या या कामात त्यांची खास असे खबरी मदत करत असतात. त्यांना खबरी म्हटलं जातं. तसंच तपासाशी संबंधित नसलेले किंवा खबरी नसलेले अनेक लोकही कधी कधी पोलिसांना मदत करतात. अनेकदा पोलिसांना तपासासाठी दैवी मदतही होत असते. कँडीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपींना इन्स्पेक्टर सयाजीराव माने कसं शोधून काढतात. पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासारख्या गंभीर विषयासोबत इतर अनेक विनोदी किस्सेही घडत असतात. पोलीस स्टेशनमध्ये दररोज 24 तास तरतरेचे लोक भेट देत असतात. तक्रार द्यायला आलेले हे लोक कधी कधी गंमतशीर असतात, तर कधी त्रासदायकही ठरत असतात. पोलीस निवड इन्व्हेस्टिगेशन किंवा तपासाचं काम करत नाही, तर अनेक वेळा माणुसकी जपतानाही आपल्याला पाहायला मिळतात. कसं ते पाहूया आजच्या मनात. अजूनही ती तरुणीही काहीही सांगण्याच्या अवस्थेत नव्हती. तिचा डावा हात चांगला सुजलेला होता. कपाळावर मारामुळे मोठं टेंगूळ आलं होतं. चेहरा ओरखडल्यानं लालेलाल झाला होता. खालचा ओठ कोपऱ्यात चांगलाच फाटला होता. शरीरावर अनेक ठिकाणी माराच्या काळ्या निळ्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या मुलीवर बलात्कार झाल्याची सगळी चिन्ह होती आणि तिनं त्याला कडवा प्रतिकार केल्याचंही जाणवत होत. ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. बराच वेळ तिला बोलतं करायचा प्रयत्न केला, पण त्या मुलीच्या संज्ञाच जणू नष्ट झाल्या होत्या. काही वेळातच तिला सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी झाली. त्या मुलीजवळ तिची ओळख पटण्यासारखं काहीही नव्हतं. तिच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली, पण मनावर झालेल्या जखमांवर निष्णात डॉक्टरही कोणताही इलाज करू शकले नाहीत. पोलिसांनी आतापर्यंत तिला 2 वेळा चहा आणि 1 कॉफी पाजली. एलपीसी काळेंनी पोहे मागून तिला खायला दिले. अत्यंत आपुलकीनं आणि सहानुभूतीपूर्वक पोलीस आपलं काम करत होते. मधूनच एलपीसी काळे तिला तिचं नाव, राहायचं ठिकाण विचारत होत्या, पण तिला काहीही आठवत नव्हतं आणि ती जे सांगत होती त्याचा कोणाला अर्थबोध होत नव्हता. एलपीसी काळेंनी तिला विचारलं, काय नाव आहे तुमचं? ती म्हणाली, कादंबरी, पण मला माझे बाबूजी कँडी म्हणतात. मी आईस्क्रीम सारखी गोड आहे ना म्हणून. बोलताना तिच्या चेहऱ्यावर अगदी निरागस मुलीचे भाव होते. चला, म्हणजे हिचं नाव तरी समजलं, कादंबरी. कँडी नाव आहे हिचं. एलपीसी काळेंना काहीसं हायसं वाटलं. त्यांनी पुढे विचारलं, कोण कोण असतं तुमच्या घरी? क्षणाचाही वेळ न घालवता ती तरुणी म्हणाली, माझी अम्मू आणि बाबूजी. कुठे राहता तुम्ही? त्यांनी पुढचा प्रश्न केला. त्यावर तिनं आपल्या गावाचं जे नाव सांगितलं ते तर कधी कुणीही ऐकलेलंच नव्हतं. मग एलपीसी काळेंनी तिला परत परत विचारलं, पण ती आपल्या गावाचं नाव काही वेगळंच सांगत होती. मग त्यांनी विचारलं, कादंबरी, वय किती आहे तुझं? काय करतेस? त्यावर ती बरीच गोंधळली. तिनं काहीच उत्तर दिलं नाही. मग बंगालीत म्हणाली, मला अम्मूकडे जायचंय. मला नवीन पैंजण आणणार आहेत माझे बाबूजी, सोडा ना मला. इन्स्पेक्टर मानेंच्या लक्षात आलं की ती मुलगी प्रचंड गोंधळलेली आहे. त्यांनी काळेबाईंना
काही वेळ शांत राहण्यास सांगितलं. विचार करत त्यांनी आपल्या डाव्या हातानं आपल्या मिशांना सवयीप्रमाणे पीळ दिला. एव्हाना दुपारचे 12 वाजले होते. काल सायंकाळी घरून ड्युटीसाठी निघालेले इन्स्पेक्टर माने अजूनही पोलीस स्टेशनमध्येच होते. त्यांचं पुरणपोळ्या खाण्याचं स्वप्न पूर्णपणे भंग झालं होतं. कादंबरी काही वेळ समोरच्या टेबलावर डोकं ठेवून तशीच झोपली होती. काही वेळानं तिची मनस्थिती काहीशी बरे झाल्यासारखं वाटल्यानं पोलिसांनी FIR घ्यायला सुरुवात केली. ती सांगू लागली, माझं नाव कॅन्डी, मी अंधेरी लोखंडवाल्याला राहते. काल रात्री मी इथे राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे होळीसाठी आले होते. काल रात्री मी त्या मुलांसोबत एका चाळीतून बाहेर पडले. दूरवर दिवे दिसत होते. मला वाटलं आला हायवे. घरी जायच्या ओढीनं मी चालत होते. समोर मोकळं मैदान होतं. मैदान कसलं, कचरा आणि घाण फेकण्यासाठी असलेली मोकळी जागा म्हणायला हवं खरं तर. अचानक त्यातल्या एका मुलानं माझ्या पायात पाय घातला आणि मला खाली पाडलं. खाली जमिनीवर काय काय होतं कुणास ठाऊक. आधी मला काय झालं ते समजलं नाही. मला वाटलं मी पडले की काय तोल जाऊन, पण तसं नव्हतं. त्यांनी जाणीवपूर्वक मला पाडलं होतं. पडल्यामुळे माझ्या पाठीत बऱ्याच वस्तू रुतल्या, मला वेदना जाणवल्या. पण मग काय झालं, माझं 5 फूट 7 इंचाचं शरीर मला त्या मैदानापेक्षाही मोठं मोठं प्रचंड मोठं असल्यासारखं वाटू लागलं. माझं वजन प्रचंड झालेलं असून त्या वजनामुळे मी जागची हलू शकणार नाही असं मला भास होऊ लागला. मला वाटलं की माझं शरीर अगदी दगडाचं बनून गेले. मी निश्चल झाले. पुढे काय होणार याची भीती वाटावी तर मी माझ्या भूतकाळात गेले. मी मूळची बांगलादेशची, कादंबरी माझं नाव. मी माझ्या आई वडिलांसोबत राहत होते. एके रात्री आपली लहानपणाची कहाणी सांगताना तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. खरं तर पोलिसांचा या घटनेशी तसा काही संबंध नव्हता, पण तिला थांबवावं असं त्यांनाही वाटलं नाही. ती आज पहिल्यांदाच कोणाला तरी आपल्या आयुष्याची फिर्याद सांगत असावी. टेबलावरच्या पानाचा लहानसा घोट घेत ती पुढे म्हणाली, आयुष्यात पुन्हा कधी माझ्यावर असा प्रसंग ओढवू शकतो अशी कल्पना मी कधीही केली नव्हती. आणि अशा भयंकर ठिकाणी अशा प्रकारे माझ्यावर बलात्कार होईल ही विचारही केला नव्हता. मीच कशाला, कोणी वेडाही असा विचार अशी कल्पना करू शकणार नाही. कोण करेल सांगा ना, कोण करेल. कोणाला ठाऊक असतं का की आपलं रोजचं धकाधकीचं आयुष्य जगत असताना समोर असं काही उभं ठाकणार आहे ज्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लागणार आहे. फार मेहनतीने मी इथवर आले. दिवसभर छे दिवस रात्र मेहनत करून 4 घास सुखाचे खाऊन पुढचं आयुष्य सुखद घालवण्यासाठी मी 4 पैसे साठवत होते. कधी नव्हे ते मोकळेपणानं हसू बोलू लागले होते. माझ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास जागा होत होता. मी 4 चौघ्या मुलींसारखीच आहे, त्यांच्यासारखंच मजेनं जगण्याचा मलाही अधिकार आहे. ही भावना माझ्यामध्ये हळूहळू निर्माण झाली होती. मला स्वतःचं असं कोणीही नव्हतं, पण माझी मैत्रीण वेंका, हो वेंका स्टेन्स्लोवस्की, ती रशियन आहे आणि कोमल, याच माझं जग बनल्या. आमच्या तिघींच्या जगात मी मजेत होते. माझं असं कोणीतरी असल्याचा आनंद मिळवत होते. अगदी सर्वसामान्य सुखाचं आयुष्य मला मिळाल्यानं मी खूप आनंदात होते, पण ते सगळं क्षणीच होत. घराच्या ओढीनं त्या अनोळखी मुलांसोबत जाताना मला एकदाही वाटलं नाही की माझ्यासोबत असं काही होईल. रात्रीचा काळोख माझ्या आयुष्यात पुन्हा एखादा नवीन काळोख घेऊन येईल. तो अनोळखी रस्ता, ते अनोळखी मैदान कायमसाठी माझ्या मनात घर करून ओळख करून राहणार आहेत. माझ्या अंतरात्म्यात वसलेला तो गलिच्छ वास
मी ठरवलं तरी कधीही विसरू शकणार नाही. पुढच्या क्षणी असं काही होईल असं मला वाटलंच नव्हतं. चालत असताना समोरचं मोकळं मैदान पाहून मी क्षणभर रेंगाळले. काही समजायच्या आतच मागून बळकट केसाळ हाताची एक जोडी मानेवरून पुढे आली आणि त्यातला एक हात माझ्या तोंडावर दाबला गेला. दुसऱ्या हातानं त्यानं उरलेल्या तिघांना इशारा केला. त्याचा गुडघा माझ्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला जोरात आपटला. माझे पाय आपोआपच दुमडले गेले आणि मी खाली पडले. एकानं माझ्या खांद्यावर असलेली पर्स वसकन ओढली आणि सरळ भिरकावून दिली, तर दुसऱ्यानं माझ्या डाव्या हातात असलेला रुमाल खेचून फेकून दिला. माझ्या तोंडावर हात ठेवणारा तो मुलगा मी पडल्यामुळे वाकून वाकून चालत होता, तर दुसऱ्या दोघांनी माझे दोन पाय धरून मला फरफटत मैदानाच्या मधल्या भागात आणलं. मैदानाच्या शेवटाला एक भिंत होती. त्यांनी मला घासत फरफटत अनेक वेळा त्या भिंतीजवळ नेलं आणि एकानं मला उभा करून जोरात धक्का देत भिंतीवर आपटलो. नंतर दुसऱ्यानं मला तसं उभ्या उभ्या भिंतीवरून घसपटत काही अंतरावर नेलं आणि माझ्या कुडत्याला हिसका देत त्यांनी मला खाली फेकून दिलं. दूरवर मागच्या बाजूला मला मगाची चाळ स्पष्ट दिसत होती. तिथून कोणीतरी आमच्याकडे पाहत असावं असं मला वाटलं, पण काही वेळानं ती आकृती तिथे नव्हती. तो भास नव्हता सर, खरंच तिथं कोणीतरी होतं, मी पाहिलं होतं. तो कोणाला तरी बोलवायला गेला असावा आणि लवकरच माणसं येऊन मला सोडवतील अशी भाबळी आशाही मनात एकवार येऊन गेली, पण तसं काहीही झालं नव्हतं हे माझ्या आता लक्षात आलंय. त्यानंतर जवळपास तास दीड तास ते लोक आपल्या मर्जीनं आणि माझ्या मर्जीशिवाय माझ्यावर मजा मारत आपल्या आवडीचं काम करत होते. दरम्यान मला अनेक वेळा चांगलंच भुकलून मारण्यात येत होत. मधूनच माझे केस ओढत मला फरफटत होते. ते चौघे मजा मस्तीनं आपल्या आवडीचं काम करत होते, तर माझ्यासाठी सगळ्यात घृणास्पद असलेलं काम होत होते. त्या चौघांसाठी कदाचित त्यांच्या आयुष्यातील अत्यंत यादगार शानदार रात्र असावी, पण माझ्यासाठी भयंकर नव्हे महाभयंकर भीतीदायक आणि माझ्या आयुष्यातल्या ज्या आठवणी मी प्रयत्नपूर्वक विसरून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती त्या भयानक आठवणींची खपली काढणारी पुरू भळभळणारी जखमी काळ रात्र होती. त्या रात्रीचा अनुभव त्यांच्यासाठी सनसनाटी रोमांचकारी असावा, पण माझ्यासाठी मला माझीच घृणा वाटत आहे. यासाठी झाला होता का माझा जन्म? जन्मापूर्वीच का नाही मेले मी? असं कोणतं पाप केलं होतं मी? वयाच्या 7व्या वर्षीही अशाच यातनातून गेले होते, पण ते लोक दुसऱ्या धर्माचे होते. मी मनाची समजूत काढली होती, पण हा देश माझा आहे. इथे आपल्या लोकात आपल्या बांधवात मला सुरक्षा मिळेल अशा भाबडा आशेनं मी इथे राहत होते, पण असं काही नसतं हे मला आता समजलंय. ती काही वेळ बोलायची थांबली. तिच्या घशाला किंवा मनाला तर अंतरात्म्याला कोरड पडली असावी. टेबलावरचा पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला, घटाघट पाणी प्यायली आणि आपलं बोलण्याचं काम तिनं पुन्हा सुरू केलं. त्यांनी माझे कपडे सरकावून काढले आणि बोळा करून अंधारात कुठेतरी भिरकवून दिले. एखाद्या अनाथासारखे ते अंधारात ताबडतोब गडप झाले. त्या अंधारात त्या चौघांनी माझं नग्न प्रदर्शन मांडलं होतं. तेच उद्घाटक होते आणि तेच प्रेक्षकही. ते माझं शरीर वरपासून खालपर्यंत न्याहाळत होते. माझे डोळे बंद मी केलेले असले तरी मला त्यांच्या माझ्या शरीरावर फिरणाऱ्या विभुक्षित नजरा सतत जाणवत होत्या, बोचत होत्या. मला माझी लाज वाटत होती का? की काही भावनाही उरल्या नव्हत्या माझ्यात? की या क्षणी असं तर दुसऱ्या क्षणी दुसरं असं काहीस वाटत होत. कुठल्या तरी क्षणी वाटत होत की उठावं आणि धावत सुटावं, पण मला माझ्या शरीराचं वजन पेलवेल की नाही, माझे पाय चालतील की नाही असंही वाटत होत.
अनामक भीतीनं मी अक्षरशः गोठून गेले होते. लहानपणी झालेल्या अत्याचाराच्या आठवणीत गुंतत होते. माझी इच्छा असूनही माझ्या ताब्यात असलेले माझे हातपाय हलू शकत नव्हते. दगड झाले होते मी. शिळा रूपातली अहिल्या बनले होते का मी? सुरुवातीला त्या चौघांनी एक एक करून माझा उपभोग घेतला, पण नंतर ते जास्त धीट झाले. एकाच वेळी चौघे माझ्या लाचार शरीराशी झगडत होते. एखाद्या तुटलेल्या भाऊलीसाठी चार मित्रांनी भांडावं आणि मग मजा करत तिला ओरबडावं तसं काहीच चालू होत. कोणी माझ्या शरीराच्या एका भागाला चाच पडत होत तर कोणी दुसऱ्या, कोणी मारत होत तर कोणी कवटाळत होत. कदाचित ती त्यांची अनेक वर्षांची भूक होती, वासनेची भूक. मी त्यांच्यासाठी सुग्रास भोजन कशाला, छप्पन भोग होते आणि माझ्या रूपानं ते ती पूर्ण करत होते. सर, बलात्कार केला हो त्यांनी माझ्यावर, माझ्या शरीरावर, माझ्या मनावर. पण नंतर जे काही केलं ते तर त्यापेक्षाही भयंकर होत. कोणत्याही कायद्याच्या पुस्तकात न लिहिलेलं, ज्यासाठी कोणतीही शिक्षा नसलेलं, ज्याचं कुठेही वर्णन नसलेलं, फार भयंकर. त्यांनी माझ्या अस्तित्वावर, माझ्या आत्म्यावर, माझ्या जाणीवांवर, माझ्यातल्या स्त्रीपणावर सुद्धा बलात्कार केला. मी माणूस कशाला, मी जिवंत प्राणी नव्हते का त्यांच्यासाठी? बलात्कार केला ठीक आहे हो, पण माझा उपभोग घेतला तेही मी समजू शकते. पण माझ्या तोंडात अंगांगात घाण खोंबून माझी प्रतारणा का केली, कशासाठी केली? काय आनंद मिळाला त्यांना? त्यांची कोणती वासना शमली यातून? बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. इन्स्पेक्टर मानेंना जाणवलं ते एक चांगलं लक्षण होत. ती बेभानातून भानावर येत होती. संवेदनाहीनतेकडून जाणीवेकडे तिची वाटचाल सुरू होती. संपूर्ण स्टेशन हाऊस पिनड्रॉप सायलेन्स होत. एव्हाना एसीपी डीसीपी आपापल्या स्टाफसह पोलीस स्टेशनच्या दारात उभे होते. पण तिची अवस्था आणि व्यथा कानावर पडताच सगळे स्तब्ध झाले होते. आपली पोस्ट पोझिशन विसरून फक्त एक माणूस म्हणून तिची दुर्दैवी कथा ऐकत थबकले होते. सगळेच्या सगळे पोलीस होते. अनेक वर्ष या खात्यात काम करून आपल्या भावनांना आवर घालू शकत होते, पण तिचं बोलणं ऐकून त्यांच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. पाठीतून थंड शिरशिरी वाहत होती. काहींच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या. सायंकाळचे 5 वाजले आणि तिचं स्टेटमेंट पूर्ण झालं. आता ती बरीच सावरली होती. तिनं स्वतःहून कॉफी आणायला सांगितली. कॉफीचा कडू गोड स्वाद तोंडावर रेंगळताच तिला जराशी तरतरी वाटली. पुढे काय होतं पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.